भारतीय जनता पार्टीचे उल्वे नोड 2 उत्तर भारतीय सेलचे अध्यक्ष अवधेश महतो यांच्या सौजन्याने रविवारी वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. उल्वे नोड सेक्टर 2 येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देत वृक्षारोपण केलं. यावेळी पनवेल पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, भाजपचे उल्वे नोड अध्यक्ष अनंत शेठ ठाकूर, तालुका चिटणीस जयवंत देशमुख, ग्रामपंचायत सदस्य योगिता भगत, उषा देशमुख, महिला मोर्चा उपाध्यक्ष सुजाता पाटील, वसंतशेठ पाटील, कमलाकर देशमुख, सुधीर ठाकूर, भार्गव ठाकूर, किशोर पाटील, आशिष घरत, विशाल म्हात्रे, रघुनाथ देशमुख, प्रकाश शिवलकर, अवधेश कुमार महतो, नरेंद्रनाथ तिवारी, डेव्हिस सर, बादल देव, अभिषेक भट्टाचार्य, तुकाराम तोडक, नरेंद्र पोळ, अमोल पाटील, धनंजय तांबे, शरद चौधरी, अविनाश काजबजे, सागर रंधवे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आधी या 7 सोसायट्या एकत्र आल्याचं मला अतिशय आनंद झाला की सर्व सोसायट्या एकत्र येऊन आपण आपल्याकरता काय ते करूया. ही लोकशाही आपली आहे ना, लोकांनी लोकांसाठी लोकांनी चालवलेलं ते राज्य. तर आपल्याला हे जे चांगलं करायचं असेल तर उसं सरकारवर अवलंबून राहून चालणार नाही. सरकार कुणाचंही असो, आपण त्याच्यात हातभार लावणं हे जास्त गरजेचं आहे. आणि तशा दृष्टीनं हे तुम्ही पुढाकार घेतलात मला फार बरं वाटलं. मला सांगितलं साहेब असं असं झाडं लावण्याचा कार्यक्रम आहे, तुम्ही या. म्हटलं अवश्य येतो. आणि त्याच्यानंतर पुन्हा नंतर मग समजलं की एक कॉन्ट्रॅक्टर आपल्या इथं त्याचं ऑफिस काढतो आहे वगैरे आणि आपल्याला प्रॉब्लेम आलेला आहे. अरे म्हटलं असं कसं चालेल, म्हटलं त्याला माझं नाव सांगा, पी पी खारपाटे आपले मित्रच आहेत ते, माझं सांगा की त्यांना एका बाजूला कोपऱ्यात घ्या. हे कशामुळं ठीक आहे, त्यांचं काही काम असेल, उद्योग असेल, शिडकोने त्याला काही सांगितलं असेल तर त्यालाही अडचण नको आणि आपल्यालाही अडचण नको. आपला उद्देश आहे आपल्या लहान मुलांना खेळायला मिळावं, आपल्याला कुठेतरी सावलीमध्ये बसायला मिळावं, संध्याकाळच्या वेळेला काहीतरी आपल्याला एक विरंगुळाचा वेळ जो असतो त्यावेळेला काय ते करावं. ते दोन्ही उद्देश चांगले आहेत आणि आपला उद्देश जास्त महत्त्वाचा आहे, कारण हा प्लॉट जो आहे तो आपल्याकरता आहे आणि त्याच्यामुळं आपला हक्क आहे या प्लॉटवर आपल्याला जे पाहिजे ते करण्याचा. आणि त्या दृष्टीनं शिडकोचं सोशल सर्व्हिस जे म्हणतो आहे तर तोच उद्देश ठेवून आपण इथं ही झाडं लावण्याचं काम करत आहोत.